27 सप्टेंबरपासून महाराष्ट्र विधानसभेसाठी जी आपली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेतील आजचा महत्त्वाचा शेवटचा टप्पा फॉर्म माघार घेण्याचा पार पडलेला आहे. आपल्या पाचोरा बडगाव विधानसभा क्षेत्रातून 7 उमेदवारांचे फॉर्म शिल्लक आहेत. महाराष्ट्रातील विद्यमान महायुतीचं सरकार ज्याप्रमाणे युतीच्या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची मुंबईत महायुतीची घोषणा झाल्यानंतर फॉर्म भरणे, अधिकृत उमेदवारांना ए बी फॉर्म देणे, माघारची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे या सगळ्या संपल्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रात वरिष्ठांचा मुंबईमध्ये ठरल्याप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार माननीय किशोरप्पा शिवसेनेला जागा सुटलेल्या असल्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचा फॉर्म आपण इथे 3 तारखेला मोठ्या जल्लोषात भरला. आता 21 ऑक्टोबरला आपल्या विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारांच्या कामगिरीवर केंद्रातील आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या कामगिरीवर शेतकरी, शेतमजूर, दीन, दलित, पीडित, महिला असा जो चौफेर मागील 5 वर्षात हिंदुत्वाच्या विचाराने जुळलेल्या पक्षांचा कार्यक्रम आपण जनतेसमोर घेऊन गेलो मोठ्या प्रमाणावर या दोघी सरकारांच्या माध्यमातून. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शेतकरी, शेतमजूर, दीन, दलित, पीडित, दलित, महिला, युवक, युवती या सगळ्यांसाठी जो विकासाचा रथ सुरू झाला होता तो विकासाचा रथ असाच पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने पुढे न्यावा व त्या अनुषंगानेच आपल्याही पाचोरा वडगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेने त्या विकासाच्या रथाला पुढे नेण्यासाठी पुन्हा महायुतीचं सरकार व पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी गिरीशभाऊ महाजन यांना पुन्हा सक्षम उत्तर महाराष्ट्राचा नेता, ह्या राज्याचा संकटमोचक आणि आपल्या जिल्ह्याचे नैसर्गिक पालकमंत्री व आपल्या मतदारसंघाचाही या मागोमाग आपलाही प्रवेश तिथे होऊन आपल्याही विद्यमान आमदारांना काही ना काही चांगली जबाबदारी मिळावी व या आपल्या पाचोरा बडगावमधील झालेल्या विकासाचा अजून चौपट विकास व्हावा त्यासाठी जनता जनार्दनाजवळ आम्ही महायुती म्हणून एकत्र जात आहोत. आणि ज्याप्रमाणे एप्रिल महिन्यात लोकसभेला या उत्तर महाराष्ट्रातील 46 विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतात दिख्यात आपल्या विधानसभा क्षेत्रातून 75,800 मिळालं तोच विश्वास जनता पुन्हा महायुतीवर दाखवेल अशी आम्ही सगळ्या आशा करतो आणि त्यासाठी कंबर कसून कामाला सोबत करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की पुढच्या 5 वर्षात पाण्याचे असं काम करू, जलयुक्त तर जसं झालं मागील 5 वर्षात तसं उर्वरित महाराष्ट्रातही की पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला दुष्काळ हा शब्द जाणवणार नाही किंवा दुष्काळ हा शब्दाची आठवण येणार नाही असा पाण्याच्या संदर्भात काम करू जेणेकरून
पुन्हा पुढच्या वेळेस मत मागायला जाताना जनता म्हणेल की पुन्हा हेच सरकार पाहिजे आणि हेच लोकप्रतिनिधी पाहिजेत. हा अजेंडा फडणवीस साहेबांचा अतिशय महत्त्वाकांक्षी अजेंडा आहे आणि आपल्याही मतदारसंघात दोघी तालुक्यात पाचोरा भडगावमध्ये आपल्याला त्याही बाबतीत जे जे कामं अपूर्ण असतील किंवा जे कामांना अजून काही आपल्याला धार द्यायची असेल ती कामं केले जातील. तुम्ही एक सूचक विधान करत होतं फॉर्म भरताना, आमचं ठरलंय काय ठरलंय? बरोबर आहे, तुम्ही हे विधान पहिल्या वेळेस कुठे ऐकलं असेल तर मी तुम्हाला आठवण देतो. मी नेत्यांच्या सूचना तंतोतंत पाळतो. दीड महिन्यात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हे सर्वप्रथम माझ्या माहितीप्रमाणे हे बोलले होते की आमचं ठरलंय. आणि ज्यावेळेस संयुक्त भाजप शिवसेनेची वेगवेगळ्या बैठकी झाल्या त्यावेळेसही दोघांनी असंच सांगितलं की आमचं ठरलंय. त्यामुळे मी पक्षाच्या दाटणीच्या बाहेर न जाता तोच किस्सा सांगितला की आमचं ठरलंय. मला वाटतं त्यात काही चुकलेलं आहे असं मला वाटत नाही. ते तुम्हीही टी व्हीवर खूप वेळा ऐकलं असेल किंवा तुम्ही पेपरला वाचलं असेल की आमचं ठरलं आहे. लोकसभेला शिवसेनेने इमानदारीने काम केलं का? हा पण आपण हा विषय मला वाटतं कोणीच असं हे म्हटलेलं नाही की बाई यांनी काम केलं नाही किंवा त्यांनी काम केलं नाही. त्या धर्तीवर मला वाटतं तक्रारी झाल्या नाहीत किंवा आपल्या कुठे नंतर पेपर काम केलं आहे काम केलं आम्ही करणार. मी त्याच्यातला मला सांगा, मी खूप लहानसा घटक असल्यामुळे मी तेच सांगितलं की बाबा अशी कुठेही तक्रार झाली. आता पाहिजे पत्रकार महायुतीची बोलवली असल्यावर आमदारांनी सुद्धा तुम्हाला मान दिला आहे का? बोलत नाही तुम्ही बोलता. म्हणून मी तेच सांगितलं की वो केलं का चांगलं इमानदारी कुठेही तक्रार नाही झालं त्याचा अर्थ तोच झाला. प्रामाणिक तुम्ही जे आता मग असे बोललात की आमचं ठरलंय पण हा हे वाक्य तुम्ही कुठे वापरलं होतं आता त्यांना आठवण करून दिली तुम्ही पण ते चुकीची. हे ज्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होते अमोल भाऊच्या सभेला त्यावेळेस हे वाक्य वापरले तुम्ही आमचं ठरलंय म्हणजे त्याच वेळेस ठरलं होतं का तुमचं की बा अमोल पासून भाषणच केलं नाही तर मला मग अध्यक्ष अजून तुम्ही मग तिथेच बोललो मी अध्यक्ष अजून भाषण केलं नाही पहिल्यांदा घडलं. हे म्हणजे मग याचा आता भाजपचा म्हणतो समजून घ्या की ती अमोल भाऊंची सभा होती किंवा अमोल भाऊंचा मेळावा होता तो भारतीय जनता पक्षाचा मेळावा होता आणि आवा त्या मेळाव्याचे अध्यक्ष होते. तो पक्षाचा मेळावा होता आणि राष्ट्रीय पक्षाचा मेळावा होता त्या व्यक्तीचा मेळावा अध्यक्षाची जबाबदारी असते ना म्हणा तुम्ही म्हणजे काय म्हणतो आम्ही भाजपानेच असं म्हणजे सुभाष भाऊनेच असं वाक्य वापरलं तर आमचं ठरलं म्हणजे मग तेव्हा काय ठरलं मला वाटतं त्या दिवसापर्यंत युती जाहीर झालेली नव्हती आणि जोपर्यंत युती जाहीर होत नाही मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला नैसर्गिक हे आहे अधिकार आहे की मग युती जाहीर झालेली नसताना पण मी तसंच सांगतो ते सांगतो पहिल्यापासून वरती उद्धव साहेबांचं ते चालू होतं काय आमचं ठरलंय पण तुमच्या पदाधिकाऱ्यांनी नंतर हा शब्द वापरला. आमचे पदाधिकारी असो का मी असो आम्ही तंतोतंत सूचना वरिष्ठांच्या पाळतो त्या सूचनेच्या बाहेर ज्यावर हा त्या पाचोरा तालुक्यात किंवा पाचोरा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आपणच्या कामासंदर्भामध्ये टीकेची झोडू खोली होती पत्रकार मोर्चे काढले रस्त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले त्या पालिकेच्या संदर्भात कारभारावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे सगळे होते मोर्चा
आपण 2014 ला वेगळं लढलेलं असल्यामुळे आणि प्रत्येक पक्षाला तो पक्ष वाढवण्यासाठी किंवा पक्षाचं कामकाज करण्यासाठी 14 नंतर मग 2014 नंतर लोकसभेला युती झाली ना, तर तो तर विषय आहे. टीका करत होते आता अचानक यांचं काम चांगलं झालं, असं तुम्ही लोकांना कसं सांगाल? जसं 2014 ला युती वेगळी झाली, सेपरेट लढले आपण फेब्रुवारी मार्च मध्ये. आता मला तुमचं आता फेब्रुवारी मार्च मध्ये आपण ऐकलंय किंवा कैलाशवासी आरोपात उभे राहणार होते आपण तेही ऐकलं होतं. आपण ते नैसर्गिक आहे ना की बघ, जोपर्यंत अधिकृत जाहीर होत नाही किंवा दोन पक्षांचा एकत्रित संसार पुन्हा आम्ही एकत्रित लांबतोय तोपर्यंत प्रत्येक पक्षाला हा नैसर्गिक अधिकार आहे किंवा आपलं म्हणणं मांडणं कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने आंदोलन करणे, कार्यकर्त्यांनी त्या अनुषंगाने जनतेसमोर जाणे. हा एक वेळा तो विषय झाल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेशिवाय त्या विषय घडत असतील तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्हाला सूचना आहे म्हणजे ठराविक पदाधिकाऱ्यांना आहे असं आहे का? नाही, बाकीचे आजही तुमचे अमोल भाऊ सोबत आहेत की दिवच्या सरकार सूचना एकावेळी 100 जणांना नाही दिल्या जात, सूचना पदाधिकाऱ्यांना 4 जणांना दिल्या जातात. तो पक्षाचा विषय असतो, त्यात काही असं प्रत्येकाला सूचना नाही केली जात, त्यामुळे तो पक्षाचा प्रत्येकाचा व्यक्तिगत. युती काही झाल्यानंतर 60-40 मागणी मान्य करायला स्थानिक म्हणून जशा एक विषय आम्हाला जो आमच्या लेवलला असू शकतो किंवा असायला पाहिजे तो आम्ही आमदार महोदयांना सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कानावर टाकले आणि मला वाटतं आमदार महोदय त्या विषयावर तुम्हाला सविस्तर खुलासा करतील. की जसं आपण व वरिष्ठांच्या निवडणुकीत सोबत राहतो, पाचोरा भडगाव तालुक्यातील सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मग त्या नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा सहकारातल्या निवडणुका असो, नैसर्गिक अपेक्षा आहे किंवा आपण त्या सोबत राहून लढाव्यात असे आम्ही आमदार साहेबांना मागणी केली. विषय असा आहे आणि आम्ही सोबत त्या निवडणुकींना भविष्यातल्या सोबत जाऊ असं आम्ही. तुम्हाला हा मला एक प्रश्न विचारायचा होता. आता लोकसभेला सेनेने काम केलं इमानदारीने तुम्ही सांगता, महायुतीचं तुम्ही आता भाजपचे सगळे पदाधिकारी म्हणता व आम्ही काम करू संकल्पही केला तुम्ही आता. बरे, हे सकाळी तिकडे संध्याकाळी इकडे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत काय बोलता येणार प्रत्येकाला? युती झाल्यानंतर सुद्धा आपले काही जबाबदार पदाधिकारी व्यासपीठावर होते त्या संबंधित व्यक्तीच्या, तर आपण जिल्हा सरचिटणीस म्हणून काय कारवाई करणार आहोत त्यांच्यावर? आपण त्याची दखल घेतलेली आहे. आपले 5 ते 6 पदाधिकारी की जे आतापर्यंत आपल्यासोबत होते ते त्या दिवशी व्यासपीठावर होते, आपण त्यांच्यावर काय कारवाई करणार? मुंबई नैसर्गिक प्रक्रिया आहे बाबा, नैसर्गिक शब्द आपला येतो आता बाबा, या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये हा पण प्रकार प्रक्रिया देतो बाबा. म्हणजे विचारणा होती ते नाही, मी त्यांची माहिती घेईन. मी त्या दिवशी स्वतः व्यक्तिगतरित्या अंबाड्याला होतो, त्यामुळे तो विषय जो आहे तुम्ही सांगता तो त्या दिवशी विषयाची मी माहिती घेईल. आणि विशिष्ट प्रक्रिया आहे, निर्णय प्रक्रिया आहे. फोटो आहे, फोटो त्यासाठी योग्य स्थळी योग्य ठिकाणी त्याचा विषय मार्गी कारवाई होणार का? योग्य स्थळी योग्य ठिकाणी त्यातला काही म्हणजे इथे पाचोऱ्या तालुक्यातला तो कारवाई करणाऱ्यांचं कोणी हे नाही आहे विषय योग्य ठिकाणी. विश्वास संपादन आम्हाला कसं म्हणता येईल? बाकीचे तुमचे तिकडे आम्हाला एकत्र राहण्याचा विश्वास आहे, आम्हाला एकत्र राहण्याबद्दल विश्वास आहे, त्याबद्दल मनात तीळ मात्र शंका नाही. तालुका प्रमुख पक्षांची बंडाळी झाली, पक्षातर्फे युती धर्म पाळायला लागली, त्याच्यात कारवाई करण्याचे काही निर्देश तुम्हाला दिले आहेत का? कमळाच्या विरुद्धात बंडाळी झालेली नाही. आणि इथे मी तुम्हाला आता 1 मिनिटापूर्वी सांगितलं की योग्य स्थळी योग्य लेवलला तो विषय मांडण्यात येईल, त्याच्यावर योग्यरीतीने पुढचा विषय होऊ शकतो. कारवाई करणार का तुम्ही सर्व मोह होऊन सांगताय मला सांगा? मी हे अधिकार
जे काही आहेत हे अधिकार जिल्हा अध्यक्षपासून वरच्या लेवलला असतात, तालुका स्तरावर ते विषय नसतात. तुम्ही जे सांगताय किंवा तसा विषय तो तालुका स्तरावर मी सांगतोय किंवा जो विषय योग्य स्थळावर योग्य ठिकाणी त्याचं फॉलोअप त्याचं हे माहिती पाठवली गेलेली आहे पाठवली जाईल आणि तो विषय वरच्या लेवलला तो भाऊसाहेब त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी बाहेरगावी असल्यामुळे ते भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती एकत्र प्रचार करत असताना जे काही मतभेद होते ते विसरून सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये 9 तारखेचा जो मेळावा होईल त्या मेळाव्यामध्ये सर्व पदाधिकारी एका व्यासपीठावर असतील. तुमच्या काही शंका असतील त्या कारवाई संदर्भात पार्टी जो आदेश देईल त्यानुसार आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. उद्या सकाळी गिरीगोनी फोन करून सांगितलं की आपल्याला महायुतीचा उमेदवार इथे निवडून आणायचं आहे. हे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं शासन बसण्याचं कारण आहे, बन्नारे साहेबांना मुख्यमंत्री बनत असल्या कारणाने आपल्याला इथून एक लोकप्रतिनिधी आवश्यक असल्या कारणाने महायुतीचा उमेदवार आम्हाला निवडायचा आहे. आमचे जे काही मतभेद असतील ते आम्ही सर्व बाजूला सारून आप्पा साहेबांना भाजप शिवसेना महायुती आघाडीचा उमेदवार आम्ही निवडणार आहेत. आणि कुठल्याही आमचे जे पदाधिकारी तुम्ही व्यासपीठावर सांगता आहात ते कुठल्याही पदाधिकारी नाही आहेत, पार्टीचे सदस्य आहेत. पण आता 9 तारखेला आम्हाला आदेश आल्यानंतर त्यांच्यावर काहीतरी कार्य केले जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे निवडणुका असतील भारतीय जनता पार्टी शिवसेना या एकत्र पद्धतीने निवडणुका लढले जाणार आहेत. तर नेत्याच्या निवडणुका एक पद्धतीने होत असल्या कारणाने खाली कार्यकर्त्यांचे मतभेद वाढत असल्या कारणाने भविष्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी युतीमध्ये निवडणुका लढण्याचे एक मत केलेलं आहे आणि भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनाची एक ताकद निर्माण झालेली आहे. मतभेद नेमके कोणते होते? गेल्या विधानसभामध्ये आम्ही विभक्त लढलो होतो आणि ज्यावेळी पार्टी स्वतंत्र लढत असताना व्यासपीठावर प्रत्येकाला अधिकार असतो, त्याच्या पक्षाचं मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यावेळेस आम्ही त्यांना आरोप केले, त्यांनी आमच्यावर आरोप केले. पण आता आम्ही एकत्र असल्या कारणाने आम्ही एक दिलाने सर्व काम करणार आहेत, कुठलेही मतभेद राहणार नाही. आणि या मतदान संघामध्ये माननीय किशोरअप्पा हे मला वाटतं 40,000 मत ठिकाणी निवडून येतील अशी जनतेच्या आणि भारतीय जनतेची आशा आहे. आणि मला वाटतं एक या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती लीड आप्पासाहेबांना राहील अशी आशा वाटते. श्रीवास भाऊ, दोन प्रश्न आहे. ऐका, जर ऐका आप्पासाहेब, जर लोकसभेच्या जर उमेदवाराला 75,000 मताचं लीड ह्या मतदारसंघात होतं मग आता आमदारांना 40 कस काय? लोकसभा आणि विधानसभा हे अलग अलग पद्धतीने अँगल मतदान होत असतं. लोकसभा हे केंद्र शासनाच्या कामावर आणि मोदी साहेबांच्या विश्वास मतदान केलं जातं. विधानसभा हे स्थानिक लेवलला निवडणूक असल्या कारणाने याला मतदानाचे थोडे विभाग मतदान विभक्त होईल असे आम्हाला वाटते. लोकसभेचं मतदान झाल्यावर निवडणूक झाल्यावर पण एकत्रित निवडणूक झाली युतीची लोकसभेची, त्यानंतर सुद्धा तुमचे मतभेद झाले होते. पुढे मोर्चे निघाले नगरपालिकेवर. नगरपालिकामध्ये कुठल्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोर्चा निघाला नाही. तुम्ही स्वतः अध्यक्ष म्हणून मतदारसंघामध्ये बंड करून अपयशी ठरले. भाजपचा फॉर्म भरायला तुम्हीच होते त्यांचा आमची युती हो. तालुका अध्यक्ष, माझा एक विनंती आहे तुम्हाला. एक प्रश्न आहे की आता या निवडणुकीमध्ये तुम्ही तालुका अध्यक्ष आहे, तालुक्याचे बरेचसे पदाधिकारी तुमच्या हाताखाली काम करतात. या सगळ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सोबत तुम्ही काम करणार आहे, महायुतीचा संकल्प बी घेतला आहे तुम्ही आता. पण या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचे जे पदाधिकारी सकाळी तिकडे संध्याकाळी इकडे असे जे राहतील त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही आता? 9 तारखेनंतर या बंडखोरी उमेदवार संदर्भात फिरतील पक्षाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि भविष्यात असं कुठलाही बंड केलं जाणार नाही. आणि जिल्ह्याच्या नेत्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि गिरीश भाऊ या मतदारसंघात येऊन त्या संदर्भात सांगणार आहेत. ते आमचा विषय नसल्यामुळे
जिल्हा लेवलच्या असल्यामुळे आमचे आदरणीय नेते ते तुम्हाला सांगणार आहेत. म्हणजे सर तुम्ही मान्य केला की बंडखोरी झालेली. आता मग तू भरला नाही आणि तुम्ही मग एक मिनिट तुम्ही एक मिनिट नाही मग तुम्ही हे पण ठरलं होतं का त्यामध्ये असं हे ठरलंय मला 9 तारखेनंतर आमचे जे कुटुंब असतील केंद्रपण असतील शक्तीप्रमुख असतील ते 9 तारखेनंतर तुम्हाला तिथे दिसणार नाही. आणि त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं भाषणामध्ये आम्हाला चांगलं आठवतं की जे कोणी असे काही करतील त्यांना खड्यासारखे बाजूला केले जाईल भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रप्रमुख या महायुतीचे उमेदवार आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व जबाबदार पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व जबाबदार पदाधिकारी यांच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक शब्द शिवसेनेला देत आहोत की कुठल्याही प्रकारची गद्दारी या इलेक्शनमध्ये होणार नाही. आतापर्यंत जे झालं असेल ते गंगेला मिळालं, पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जो महायुतीचा उमेदवार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री स्थानावर बसवण्यासाठी या महायुतीचा इमान उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक सदस्य हा जबाबदारीने पार केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांचा वाद भेटलाय म्हणजे मुख्यमंत्र्यांचा वाद हा आमच्या लेवलचा आमच्या याचा विषयच नाही आहे, तो वरचा विषय आहे. फक्त आतापर्यंत जे काही मी आता चर्चात्मक तुमचं सगळं ऐकत होते त्याच्यामध्ये मी सांगते की बरेचसे आंदोलनाच्या बाबतीत तुम्ही जर काही म्हणत असाल तर नगरपालिकेवर गेलेलं आंदोलन होतं ते जनतेच्या हितासाठी होतं. असे आंदोलन हे जनतेसाठी केलेले असे कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन होते. ते पक्ष म्हणून कोणी पुढे जर नेत असेल किंवा पक्षाचा खांदा वापरत असेल तर ते यापुढे जिल्हाध्यक्ष खपवून घेणार नाही. निश्चितच मिलिंद भाऊ वरच्या लेवलवर योग्य ती कारवाई आणि योग्य त्या वेळी डेफिनेटली केल्या जाणार आहे हे सुद्धा सुतोवाच मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं आणि आजही ठामपणे आणि जबाबदारीने सांगते की अशा प्रकारचं कुठलंही कारस्थान कोणाचंही पक्ष थपवून घेणार नाही. येत्या 21 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात झाली असं मी समजतो. कारण आज माघारीचा शेवटचा दिवस होता. माघारीनंतर कोणकोण उमेदवार आहेत याची लिस्ट आता आपल्या सगळ्यांच्याकडे आलेली आहे आणि लिस्ट आल्यानंतरच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन या मतदारसंघामध्ये या महायुतीचा संदेश पोचवणे हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून विजयाचा संकल्प करण्यासाठी खऱ्या अर्थाने आजच्या या पत्रकार परिषदेचं नियोजन केलेलं होतं आणि ते नियोजनानुसार आज सर्व सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे जबाबदार पदाधिकारी या ठिकाणी आहेत. जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय डी एम भाऊसाहेब यांच्याशी माझं व्यक्तिगत बोलणं झालेलं आहे. मला वाटतं डॉक्टर साहेब काहीतरी अंमळनेरला होते आणि डी एम भाऊसाहेब त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी नाशिकला ते गेलेले आहेत. उद्या ते येऊन आणि शिवसेना कार्यालयामध्ये येऊन ते चर्चा करणार आहेत. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन आणि चर्चा केलेली आहे. आमचं जे ठरलं आहे ते निश्चितपणे ठरलेलं आहे की या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार हा निवडून आणायचा अशा पद्धतीचा संकल्प शिवसेना भाजप रिपाई महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये केलेला आहे. याच्यात आम्ही निश्चितपणे काही मतभेद पूर्वीच्या काळामध्ये होते. याचं कारण असं होतं की विधानसभा आपण स्वतंत्र लढलो आणि विधानसभा स्वतंत्र लढल्यामुळे साहजिकच प्रत्येक शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आपल्या आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या परीने संपूर्ण मतदारसंघामध्ये संघटना असेल भाजपचा पक्ष असेल हे बांधण्याचा प्रयत्न
या प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे एक चांगली ताकद या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये शिवसेना आणि भाजपची आहे याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला लोकसभेला पाहायला मिळालं. मला सांगताना आनंद होतो की जरी आमचं सगळ्यांचे मतभेद होते तरी लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवून आणि लोकसभेमध्ये अतिशय जिद्दीने आम्ही मेळाव्यामध्ये आपले पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांच्या समवेत सर्व पदाधिकाऱ्यांनी संकल्प करून त्यांना ग्वाही दिली होती की या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य मी माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघातून देईल अशा पद्धतीची ग्वाही सगळ्या शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी त्या ठिकाणी दिली होती आणि त्याला आपल्याला पाहायला देखील मिळालं की आपण 75,000 लीड आपल्याला या ठिकाणी मिळाला. जसं आम्ही लोकसभेची युती झाली आणि सगळेजण सगळे मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आलो याचं कारण असं आहे की आम्ही सगळेजण विचारांनी भारावलेलो माणसं आहोत. आम्ही व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून भारावलेले नाहीत तर विचारांनी भारावलेले हे दोघेही पक्ष आहेत. एक विचाराने ते चालणारे पक्ष आहेत आणि त्या पद्धतीने आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. विधानसभेचं इलेक्शन आलं, युती जाहीर झाली, फॉर्म भरायच्या 2 दिवस आधी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये एक अतिशय रास्त अशी मागणी त्यांची होती आणि ती मी देखील मान्य केली. ती मागणी म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांचा आपण विचार करावा की जेणेकरून इथला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा टक्का जर का आपण पाहिला तर मला वाटतं काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतर तुम्हाला कुठेही दिसणार नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष जे वेगवेगळे लढले ते मला वाटतं 74% आकडा हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या मतांचा गेलेला आहे आणि म्हणून जर हे एकत्रित आले तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आमच्या चर्चा झाली आणि त्याच दिवशी आम्ही सगळ्यांनी सांगितलं की या विधानसभेनंतर होणारे जे जे काही इलेक्शन असतील त्या प्रत्येक इलेक्शनमध्ये सामोपचाराने बसून आणि आपण प्रत्येक इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची दखल घेऊन सगळे इलेक्शन युतीत लढू अशा पद्धतीचं आमचं सगळ्यांचं ठरलं आहे आणि म्हणून हे जे ठरलं आहे ते हे ठरलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण आजपासून एकत्रितरित्या लढण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी काम करतो आहोत. मी 9 तारखेला आम्ही आता संयुक्त मेळावा शिवसेना, भाजप आणि RPIचा एक संयुक्त मेळावा आपण ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची ताकद आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख हे त्या ठिकाणी येतील आणि 9 तारखेला आपले पालकमंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव जुवाग, प्रयत्न असा आहे की गुलाबराव पाटलांना सुद्धा आम्ही बोलवायचा प्रयत्न करू, संपर्क प्रमुख आमचे संजयजी सावंत, इथले विधानसभेचे संपर्क प्रमुख आमचे सुनील पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेब सदाशिव बाबा, सगळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तो मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यानंतर खऱ्या अर्थाने या इलेक्शनची रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी आज सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आता काही मतभेद तुम्ही या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केले की भाजपनी खड्ड्यांमध्ये झाडं लावली, भाजपनी मेळावा घेतला, मी निश्चितपणे हे त्यांनी का करू नये. इथे जर का विरोधकच संपले असतील तर आम्ही अनेक वेळा शिवसेना म्हणून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सरकारमध्ये असताना सुद्धा अनेक वेळा आम्ही भूमिका घेतल्या. आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख किशोर बारावकर MSCBच्या मीटरच्या संदर्भामध्ये 2 दिवस उपोषणाला बसले, मग आता आम्ही सरकारच्या विरोधात बोललो. आम्ही सरकारच्या विरोधात नाही, जर का एखाद्या अधिकाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त होत असतील, त्याच्यावर अंकुश विरोधक ठेवत नसतील,
तर शेवटी आम्हाला नाईलाज असतो. आम्ही जे राज्यकर्ते असताना सुद्धा आम्हाला विरोधाच्या भूमिका ह्या घ्याव्या लागतात, पण याचा अर्थ असा नसतो की आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतो. एखाद्या काही गोष्टी असतात की त्या लक्षात आणून देण्याकरता तो विरोधक असला पाहिजे, पण इथे विरोधकच संपलेला असल्यामुळे या ठिकाणी आम्ही एकमेकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मागच्या दरम्यानच्या काळामध्ये लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण भविष्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित येऊन ज्या ज्या काही विचार विनिमय करून भविष्यातल्या आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत. पंचायत समितीतला जो राडा झाला होता त्याच्या संदर्भातले गुन्हे भाजप मागे घेणार आहे. हे बघा, मागे घेणार आहेत का हा प्रश्न आता मी या ठिकाणी देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की निश्चितपणे जे काही मतभेद होते ते आता आमचे संपलेले आहेत. तुम्ही एक चांगली सूचना केली असं मी मानेन, आणि त्या सूचनेचं नुसार मी माननीय सभापती यांना विनंती करेन की ठीक आहे, आपल्या आतापर्यंत मतभेद होते त्या मतभेदानुसार आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे. खरं म्हणजे हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो सभापतींनी केलेला नाही, एका अधिकाऱ्याने केलेला आहे. आता त्या अधिकाऱ्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो जर मागे घ्यायला गेला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. दोघांनी सहन केला एकमेकांचा, आता हरकत नाही. मी इथे काय म्हटलं तुमच्या माहिती करता सांगतो, जी परिस्थिती महाराष्ट्रात होती तीच परिस्थिती पाचोरा आणि बडगाव मतदारसंघामध्ये होती आहे. इथे जर विरोधकच संपलेले आहेत आम्हाला जे एकमेकांना एक तर आम्ही राहू किंवा ते राहतील अशी जर परिस्थिती त्यावेळेस होती तर मग कोणी लढायचं? आता मी तेच सांगितलं की आम्ही दोघं एकत्रित जर लढलो तर इथे 74% मतदान मागच्या काळामध्ये आम्हाला दोघांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे भविष्यात आम्ही सगळे एक दिलाने एक विचाराने एक मताने कामाला आता सुरुवात करणार आहोत, केलेली आहे. आणि आता 9 तारखेपासून खरं आपल्याला चित्र पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धेनू संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकीरोड येथून केदार पाटील.